शहरातील काही ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी महापालिका सरसावली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 19,69,72,000 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जलशुद्धीकरण केंद्र येथील लॅबोरेटरी करता रासायनिक आणि अणुजीव चाचण्या करण्याकरता रसायने पुरवण्यासाठी येणाऱ्या सुमारे 30,80,000 रुपयांच्या खर्चास पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडनं महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी 5,037 चौरस मीटरचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी 6,17,53,000 रुपये अधिमूल्य भरण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महापालिका परिसरातील क ड ई पंपिंग स्टेशनमधील स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 46,95,000 रुपयांच्या खर्चास वाहन दुरुस्ती कार्यशाळा विभागामार्फत मनपाकडील विविध विभागाचे वापरात असलेली सर्व प्रकारची वाहने दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 1,50,00,000 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहननगर भागातील चौकात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.